अथाष्टमाध्याय अधमाधनमिच्छन्ति धनं मानं च मध्यमा उत्तमामानमिच्छन्ति मानो हि महंता धनं। जे लोक जगामध्ये केवळ धनाची इच्छा करतात ते अधम अर्थात नीच कोटीचे असतात। मध्यम श्रेणीचे लोक धन आणि सन्मान दोन्हींची इच्छा ठेवतात आणि उत्तम कोटीचे मनुष्य केवळ आदर सन्मानांची इच्छा ठेवतात। जगामध्ये धनाची इच्छा तर सर्वांनाच असते, परंतु धनाच्या प्राप्तीसाठी खालच्या श्रेणीचे लोक अन्य सर्व गोष्टी विसरतात। सर्व काही विसरून पैशाच्या पाठीमागे धावणे बरोबर नाही। मध्यम श्रेणीचे लोक ते असतात जे धनाच्या बरोबर मानसन्मानाची देखील इच्छा ठेवतात। याचा अर्थ हा आहे की मध्यम श्रेणीचे लोक धनाच्या प्राप्तीसाठी स्वतःच्या मानसन्मानाला पणाला लावत नाही। श्रेष्ठ पुरुष अर्थात उत्तम कोटीचा मनुष्य त्याला मानले गेले आहे, ज्यांच्यासाठी आदर सत्कार सर्व काही आहे। उत्तम कोटीच्या लोकांना महात्मा म्हटले जाते, त्यांच्यासाठी धन विशेष महत्वाचे नसते। इक्षुरापं पयोमूलं तांबूलं फलमौषधं भक्षयित्वापि कर्तव्या स्नानदानादिका क्रिया। ऊस, पाणी, दूध, कंदमूळ, फळ, पान तसेच औषधांचे सेवन केल्यानंतर देखील स्नान आणि कर्म कार्य इत्यादी केले जाऊ शकते। सामान्य भारतीयांमध्ये हा समज आढळतो की स्नान, ध्यान इत्यादी केल्यानंतरच फळ आणि औषधांचे सेवन करायला पाहिजे, परंतु चाणक्याने येथे एक सामान्य नियमाची व्याख्या करताना म्हटले आहे की आजारपणाच्या अवस्थेमध्ये दूध, पाणी, कंदमूळ, फळ आणि औषधे इत्यादींचे सेवन स्नान आणि धर्म कार्याच्या अगोदरच केले जाऊ शकते, यात कोणतेही पाप नाही। त्यांच्या सेवनानंतर स्नान इत्यादी करून पूजा अर्चना आणि धार्मिक कार्य केले जाऊ शकतात। दीपो भक्ष्यते ध्वान्तं पज्जलं च प्रसूयते यदन्नं भक्ष्योऽनन्त्य जायते तादृशी प्रजा। दिवा अंधाराला दूर करतो आणि त्यापासून काजळाची उत्पत्ती होते। त्याचप्रकारे मनुष्य ज्या प्रकारे अन्न खातो तशीच त्याची अपत्य उत्पन्न होतात। दिवा अंधाराला दूर करतो आणि अंधार काळ असतो, दिव्याच्या जळण्याने काळ्या काजळाची निर्मिती होते, हे एक उदाहरण आहे। जर व्यक्तीने चांगल्या कामांनी स्वतःची उपजीविका चालवली तर त्याचे अपत्य देखील सद्गुणांनी युक्त असते। जर त्याने चोरी आणि कपटाने मिळवलेल्या धनापासून स्वतःच्या अपत्यांचे पालन पोषण केले तर अपत्यांचे विचार देखील त्याच प्रकारचे निकृष्ट दर्जाचे असते। उत्तम देही गुणान्वितेषु मतिमन्नान्त्र देही क्वचित् प्राप्तं वारि निर्धजलं घनमुखे माधुर्ययुक्तं सदा जीवनास्थावर जंगमाश्च सकलान संजीव भुंडलम भुयम पक्षत देव कोटी गुणितम गच्छंतमो निधम। बुद्धिमान आणि चांगल्या गुणांनी युक्त असलेल्या मनुष्यालाच धन द्यावे, गुणहीन व्यक्तीला धन देऊ नये। समुद्राचे खारे पाणी ढगातील गोड्या पाण्यात मिसळून गोड होते आणि या जगामध्ये राहणारे सर्व जड, चेतन, चल आणि अचल जीवांना जीवन देऊन परत समुद्रामध्ये मिळते। चाणक्याने बुद्धिमान व्यक्तीला धन देण्याची उपमा पावसाच्या पाण्याप्रमाणे दिली आहे, अर्थात पावसाचे पाणी सर्व जागी जड, चेतन, चल, अचल अर्थात जगामध्ये जितके देखील जीव आहे सर्वांना जीवन दिल्यानंतर परत समुद्रामध्ये जाऊन मिळते आणि मग समुद्रापासून कित्येक पट अधिक पाणी ढगांना प्राप्त होते। अर्थात गुणी व्यक्तीला दिलेले धन चांगल्या कार्यामध्ये वापरले जाते। ज्या प्रकारे पावसाचे पाणी सर्व प्राण्यांना जीवनदान दिल्यानंतरच समुद्रामध्ये मिसळून त्याच्या खाऱ्या पाण्याला देखील गोड बनवण्याचा प्रयत्न करतो। चांडालानां सहस्त्रेच सुरभिस्तत्वदर्शिभिः एको हि एव न प्रोक्तो न निचो एव नात्परम्। तत्वाला समजणाऱ्या विद्वानांनी असे म्हटले की हजारो चांडाळांच्या समान एक यवन अर्थात म्लेंच धर्मविरोधी व्यक्ती असतो, त्याच्यापेक्षा मोठा निज दुसरा कोणी नसतो। अर्थात जे धर्माच्या साराला जाणतात त्याचे म्हणणे आहे की एक यवन हजारो चांडळांच्या समान असतो, अर्थात यवनापेक्षा मोठा निज कोणीही नसतो। येथे स्पष्ट करणे योग्य आहे की यवनाचा अर्थ कोणत्याही संप्रदायाशी नाही परंतु अधर्माने वागणाऱ्या दुष्ट लोकांशी आहे। तैला भंगे चिता धूमे मैथुने क्षोर कर्मणी तावत भवती चांडालो यावत स्नानम न चाचरित। तेलाची मालिश केल्यानंतर, चित्तेच्या धुराला स्पर्श केल्यानंतर, स्त्रीशी संभोग केल्यानंतर आणि दाढी केस कापणे इत्यादी केल्यानंतर मनुष्य जोपर्यंत स्नान करीत नाही तोपर्यंत तो चांडाळ असतो। अर्जिने भेष जन्वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजने चामृतम वारी भोजनांते विषप्रदम। अपचनाच्या स्थितीमध्ये पाणी पिणे औषधाचे काम करते आणि जेवण पसल्यानंतर
पाणी प्यायल्याने शरीराचे बल वाढते. जेवणाच्या मध्ये पाणी पिणे अमृतासारखे, परंतु जेवणाच्या शेवटी पाणी पिणे विषासारखे हानिकारक असते. हतम ज्ञानम क्रियाहीनम हतच्चा ज्ञान तो नरम हतम निर्णायकम सैन्य स्त्रियो नष्टार भूर्तुका. आचरणाशिवाय ज्ञान व्यर्थ आहे. अज्ञानाने मनुष्य नष्ट होतो. सेनापतीच्या अभावामध्ये सेना नष्ट होते आणि पती नसलेल्या स्त्रिया देखील नष्ट होतात. जर व्यक्तीला ज्ञान असेल की कोणते कार्य योग्य आहे आणि कोणते अयोग्य, याच्या व्यक्तिरिक्त व्यक्ती स्वतःच्या आचरणामध्ये या गोष्टींना स्वीकारत नसेल, तर असे ज्ञान व्यर्थ आहे. त्याचा काहीही फायदा नाही. मनुष्य जन्म मोठ्या मुश्किलीने प्राप्त होते. ईश्वराने मानवांना बुद्धी याकरिता दिली आहे की त्याने ज्ञानवान होऊन शुभ आचरण करावे, परंतु काही मनुष्य स्वतःच्या अज्ञानतेमुळे जीवन संकटामध्ये टाकून नष्ट होतात. अर्थात अज्ञान त्यांना नष्ट करते. त्याचप्रकारे सेनापती शिवाय सेना व्यर्थ असते आणि ती नष्ट होते. तसेच स्त्रिया देखील पती शिवाय दुष्ट लोकांनी सतावल्यामुळे नष्ट होतात. पती त्यांचा रक्षक असतो, तो त्यांना नष्ट होण्यापासून वाचवतो. पती शिवाय त्या स्वतःच्या मार्गावरून भटकतात आणि त्यांचे जीवन समाप्त होते. वृद्ध काले मृता भार्या बंधु हस्ते गतम धनम भोजनं च पराधीनम त्रिस्त्रा पुंसा विबंधना. वृद्धावस्थेमध्ये पत्नीचे निधन होणे अथवा संपत्ती बंधू भावांच्या हातामध्ये जाणे आणि भोजनासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणे, या तीन गोष्टी मनुष्यासाठी मृत्यूप्रमाणे दुःखदायक असतात. नाग्निहोत्रम विना वेदा न च दानम विना क्रिया न भावेन विना सिद्धिस्तस्माद भावो हि कारण. अग्निहोत्र इत्यादी शिवाय वेदांचे अध्ययन व्यर्थ आहे. तसेच दान दक्षिणेशिवाय यज्ञ इत्यादी कर्म निष्फळ असतात. श्रद्धा आणि भक्तीशिवाय कोणत्या देखील कार्यांमध्ये सफलता प्राप्त होत नाही. अर्थात मनुष्याची भावनाच त्यांचे विचार त्यांच्या सर्व सिद्धी आणि सफलतेचे कारण मानली गेली. जो व्यक्ती वेद इत्यादी शास्त्रांना वाचतो, जर तो अग्निहोत्र इत्यादी शुभ कार्य करीत नसेल, तर त्याचे वेद इत्यादी वाचणे व्यर्थ आहे. त्याचप्रकारे यज्ञ होम इत्यादी कर्म केल्यानंतर जो व्यक्ती दान करीत नाही, अर्थात विद्वान ब्राह्मणाला दक्षिणा इत्यादी देत नाही, तर त्याच्या यज्ञ होम इत्यादी क्रिया निष्फळ होतात. त्याचा अर्थ हा आहे की मनुष्याला स्वतःच्या समजुतीच्या अनुरूपच सर्व सिद्धी प्राप्त होतात. अर्थात मनुष्य ज्या भावनेने काम करतो त्याच्या अनुसार त्याला सिद्धी प्राप्त होतात. काष्ठ पाषाण धातू नाम औत्वा भावेन सेवनम श्रद्धया च तया सिद्धस्तस्य विष्णुं प्रसीदती. लाकूड दगड अथवा धातूच्या मूर्तीमध्ये परमेश्वराची भावना आणि श्रद्धा ठेवून त्याची पूजा केली गेली तर अवश्य सिद्धी प्राप्त होईल. परमेश्वर भक्तावर अवश्य प्रसन्न होईल. लाकूड दगड अथवा धातूच्या मूर्तीतून व्यक्तीला सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. तपस्या आणि भावनेने सिद्धी प्राप्त होईल. अर्थात मनुष्य त्यांच्या बाबत जशी भावना ठेवतो आणि श्रद्धापूर्वक सेवा करतो, व्यक्तीला तशा सिद्धीची प्राप्ती होते. त्याच भक्तावर विष्णू तसेच परमेश्वर प्रसन्न. जाकी रही भावना जैसी प्रभु मुरत देखी तिन जैसी. सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की पूजेमध्ये भावनाच मुख्य आहे. जशी भावना तसे फळ. न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे च मृण्मये भावे हि विद्यते देवस्त स्माद भावो हि कारणम. देवता अथवा परमेश्वर काष्ट अथवा पाषाणाच्या मूर्तीमध्ये नाही. परमेश्वर तर मनुष्याच्या भावनेमध्ये विद्यमान असतो. अर्थात जेथे मनुष्य भावनेने त्याची पूजा करतो तेथेच परमेश्वर प्रकट होतो. शांती तुल्यम तपो नास्ती न संतो पाष्ट परम सुखम न तृष्णाया परो व्याधी नरण च धर्मोदया पर. शांतीपेक्षा मोठे कोणती तप नाही. समाधानापेक्षा मोठे कोणती सुख नाही. तृष्णा अथवा इच्छेपेक्षा मोठा कोणताही रोग नाही. दयाळूपणापेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. व्यक्तीचे शांत राहणे एका मोठ्या तपासारखे आहे. शांत राहण्यासाठी व्यक्तीला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागते. तप देखील एक प्रकारचे नियंत्रण आहे असे याकरिता म्हटले गेले आहे की शांतीसारखे दुसरे कोणती तप नाही. जो व्यक्ती प्रत्येक क्षणाला पळत राहतो त्याला सुख मिळू शकत नाही. जो व्यक्ती समाधानी राहतो त्याच्यासारखा सुखी कोणी नाही. मनुष्याची तहान कधी संपत नाही. क्रोधो वैव स्वयो स्वतो राजा तृष्णा वैतरणी नदी विद्या काम दुधाधेनु संतोषो नंदनम वनम. क्रोध यमराजाप्रमाणे इच्छा वैतरणी आहे. विद्या कामधेनुवन आणि समाधान नंदनवन अर्थात इंद्राच्या उद्यानासारखे आहे. क्रोध मनुष्याच्या शरीराला त्याच प्रकारे जाळतो ज्या प्रकारे यमराज मनुष्याच्या देहाला समाप्त करतो. तृष्णा अर्थात मनुष्याच्या इच्छा वैतरणी नदी सारखे आहे. अर्थात ज्या प्रकारे वैतरणी नदीला पार करणे कठीण मानले जाते त्याच प्रकारे मनुष्याच्या इच्छा कधी समाप्त होत नाही.
विद्येला कामधेनूच्या रूपामध्ये सांगितले गेले आहे. कामधेनू त्या गायीला म्हणतात जिच्यापासून सर्व पदार्थांची तृप्ती होते. तसेच जर विद्वान मनुष्याने ठरवले तर तो मोठ्या सरळतेने पैसा देखील जमा करू शकतो आणि मान सन्मान देखील उत्पन्न करू शकतो. मनुष्याच्या आयुष्यामध्ये समाधान तर अत्यंत सुख देणारे मानले गेले. समाधानाला इंद्राच्या वाटिकेसारखे म्हटले गेले. म्हणून व्यक्तीला पाहिजे की आयुष्यामध्ये सुखी राहण्यासाठी विद्येचा संग्रह करावा आणि स्वतःचा काळ समाधानाने व्यतीत करावा. गुणो भूषयते रूपम शीलम भूषयते कुलम सिद्धी भूषयते विद्या भूगो भूषयते धनम. गुणांनी मनुष्यांच्या सौंदर्याची वाढ होते. शिलाने कुलाची शोभा असते. कार्यामध्ये मिळालेल्या सफलतेने विद्या शोभित होते आणि धनाच्या योग्य उपयोगाने धनाची शोभा वाढते. मनुष्याचे शरीर सुंदर आहे परंतु गुणांचा अभाव असेल तर ते सौंदर्य काही कामाचे नाही. चांगल्या वागणी कुळाची शोभा मानली जाते. जर उच्च कुळामध्ये जन्मलेला व्यक्ती नीच वागत असेल तर त्याचे कुळ बदनाम होते आणि अशा शिक्षणाची देखील काही शोभा नसते जिच्यापासून मनुष्य कोणती कार्य सिद्ध करू शकत नसेल. अर्थात मनुष्याला आपल्या कार्यांमध्ये यश शिक्षणामुळे प्राप्त होते. अशा शिक्षणाचा काही फायदा नाही ज्याच्यापासून कोणते देखील काम करून घेता येत नसेल. धनाच्या उपभोगाचा अर्थ हा आहे की धनाला चांगल्या कामांमध्ये लावले जावे. धनाची शोभा तेव्हाच आहे जेव्हा त्याचा बरोबर उपयोग केला जाईल, त्याला चांगल्या कामांमध्ये लावले जाईल. निर्गुणस्य हतम रूपम दुःशीलस्य हतम कुलम अस्ति सिद्धस्य हता विद्या अभोगेन हतम धनम. गुणे मनुष्याचे सुंदर अथवा रूपवान असणे व्यर्थ आहे. ज्या व्यक्तीचे वागणे शील स्वभावाने युक्त नसेल त्याची कुळामध्ये निंदा होते. ज्या व्यक्तीमध्ये कोणत्याही कार्याला सिद्ध करण्याची शक्ती नाही अशा बुद्धीहीन व्यक्तीची विद्या व्यर्थ आहे आणि ज्या धनाचा उपयोग केला जात नाही ते धन देखील व्यर्थ आहे. सुची भूर्मी गतम तोयम शुद्धा नारी पतिव्रता सुची क्षेम करो राजा संतोषी ब्राह्मण सुची. जमिनीच्या आतून निघणारे पाणी शुद्ध मानले जाते. पतिव्रता स्त्री पवित्र असते. लोकांचे कल्याण करणारा राजा पवित्र मानला जातो आणि समाधानी ब्राह्मणाला देखील पवित्र मानले गेले आहे. जमिनीच्या आतून मिळणाऱ्या पाण्याला शुद्ध मानले जाते. पतीच्या बाबत समर्पित असलेल्या पत्नीला शुद्ध आणि पवित्र मानले जाते. जो राजा आपल्या प्रजेच्या कल्याणामध्ये कार्यरत असतो, जे सरकार आपल्या जनतेचे कल्याण करते, भ्रष्टाचारामध्ये अडकत नाही, त्यांना शुद्ध आणि पवित्र मानले जाते. त्याचप्रकारे जो ब्राह्मण समाधानी असतो, अर्थात ज्याला अधिक धन जमवायची लालसा नसते, त्याला अधिक पवित्र मानले गेले आहे. संतोषामृत तृप्तानां यत् सुखं शांत चेतसां असंतुष्टा द्विजा नष्टा संतुष्टाच्च महीभृता सलज्जा गानिका नष्टा निर्लज्जाच्च कुलांगना. असमाधानी ब्राह्मण, संतुष्ट होणारा राजा, लाजणारी वेश्या आणि लाज न बाळगणाऱ्या कुलीन स्त्रिया नष्ट होतात. जसे की वर सांगितले आहे, असमाधानी राहणारा ब्राह्मण आपल्या कर्मापासून भ्रष्ट होतो, तो स्वतःच्या कर्तव्याला विसरतो. त्याचप्रकारे जो राजा स्वतःच्या थोड्याशा सफलतेने संतुष्ट होतो, त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा कमी होता, तो देखील पुढे जाण्यापासून वंचित होऊन नष्ट होतो. वेश्यांचे काम आहे लोकांना तृप्त करणे. जर त्या बाजारामध्ये बसून संकोच आणि लाजत राहतील तर त्या उपाशी मरतील. त्याचप्रकारे जर चांगल्या घराच्या स्त्रियांनी लाज सोडली तर त्या देखील नष्ट होतात. किंकुलेन विशालेन विद्याहीनेन दोहिना दुष्कुलेनोपि विद्वांश्च दैवेरेपि सुपुच्छते. जर कुळ विद्याहीन असेल तर त्याच्या विशाल आणि मोठे असण्याने काही फायदा नाही. जर वाईट काळामध्ये जन्मलेला व्यक्ती विद्वान असेल तर देवता देखील त्याची पूजा करतात. शिक्षणाचा अभाव असलेल्या मोठ्या कुळामध्ये मनुष्याचा जन्म झाल्याने काही फायदा नाही, कारण त्याचा सन्मान केला जात नाही. व्यक्तीचा सन्मान मोठ्या कुळामध्ये जन्मनाने होत नाही तर विद्वान असल्यामुळे आणि चांगल्या गुणांमुळे होतो. अर्थात चाणक्य केवळ वंशाच्या महत्वाला मानत नाही, ते व्यक्तीच्या विद्वान असण्याला अधिक उपयोगी मानतात. त्यांचे म्हणणे आहे की जर नीच कुळामध्ये जन्मलेला व्यक्ती देखील शिक्षण इत्यादी गुणांनी युक्त असेल तर सर्व लोक त्याचा सन्मान करतात. विद्वान प्रशस्ते लोके विद्वान गच्छति गौरवम विद्या लभते सर्वम विद्या सर्वत्र पूज्यते. या जगामध्ये विद्वानांची प्रशंसा होते. विद्वानालाच आदर सन्मान आणि धनधान्याची प्राप्ती होते. प्रत्येक वस्तूची प्राप्ती शिक्षणाद्वारा होते आणि विद्येची सर्व ठिकाणी पूजा होते. मासं भक्षे सुरापानय मूर्खच्चाक्षर वर्जिते पशुभि पुरुषाकारय भार्या क्रांता चमेदिनी. मांस खाणारे, दारू पिणारे, मूर्ख आणि निरक्षर मनुष्यरूपी पशुच्या भाराने ही पृथ्वी पीडित आणि दुःखी राहते.
मांस खाणारे आणि दारू पिणारे व्यक्ती हा देखील विचार करू शकत नाही की कोणती वस्तू खाण्यायोग्य आणि कोणती नाही. त्याचप्रकारे मूर्ख आणि निरक्षर व्यक्ती रंगरूपामध्ये मनुष्यासारखेच असतात, परंतु ते पशुसारखे या पृथ्वीवर भार आहेत. अर्थात त्यांच्यामुळे या जगावर कोणतेही उपकार होत नाही. अन्नहीनो दहेद्राष्टम मंत्रहीन च ऋत्विजः यजमानं दानहीनो नास्ति यज्ञसमो रिपु. जो देशाला अन्नहीन बनवत असेल, ज्यामध्ये मंत्रांना न जाणणारे पुरोहित असतात, ज्याचा यजमान दान भावनेने रहित असेल, असा यज्ञ शत्रूसारखा आहे. या श्लोकाचा भावार्थ हा आहे की यज्ञ जेथे मनुष्यासाठी अनेक प्रकाराने लाभदायक आहे, जेथे जर यज्ञ योग्य तऱ्हेने संपन्न केला गेला नाही तर त्यामुळे खूप नुकसान देखील होते. यज्ञामुळे पाऊस होतो आणि देशामध्ये अन्नधान्याची वाढ होते. ज्या यज्ञापासून देशाच्या अन्नाच्या उत्पत्तीमध्ये वाढ होत नसेल त्या यज्ञाच काही फायदा नाही. आणि यज्ञ करणाऱ्या पुरोहितांना जर मंत्र्यांचे बरोबर ज्ञान नसेल तो यजमान यज्ञ केल्यानंतर दानधर्म इत्यादी पुण्यकर्म करीत नाही, असा यज्ञ त्याला नष्ट करतो.